होता दे आपण केक बनवतो होतो, त्यासाठी मी इथे घेतलेला आहे हा केक टिन. आणि याला सर्वात आधी आपण ग्रीस करून घेऊया ऑइलने. चांगलं असं ग्रीस करून घ्या याला. केक आहे तो चिटकून म्हणून सर्वीकडून याला चांगल्या प्रकारे असा ग्रीस करून घेऊया. मैदा आहे तो यूज करतो थोडासा, जाणे की केक आपला आहे तो एकदम सहज निघेल. आपण याला असं जरा टॅप करून घेऊया म्हणजे ते मैदा सर्वकडे पसरेल आणि केक निघताना काही प्रॉब्लेम येईल. ठीक आहे, तर आपला हा केक टीन तर झालेला आहे तयार. आता आपण मँगो प्युरी बनवूया. तर इथे मी अशा प्रकारे एक आंबा कापून घेतलेला आहे, एक हापूस आंबा आहे हा. तर आपण आधी सर्वात आधी याचा जो पल्प असतो तो सर्व काढून घेऊया आणि मिक्सरच्या जारमध्ये टाकूया. केक बनवणार आहोत तर इथे एक मँगो भरपूर होतो अर्धा किलोला. मिक्सी करून घेऊया, एकदम फाईन पेस्ट करून घेऊया याची. तर तुम्ही ते प्रकारे बघू शकता की आपण कशी फाईन पेस्ट केलेली आहे, एकदम फाईन पेस्ट केली आहे. आता त्यात आपण टाकणार आहोत हा जो रिफाईंड ऑइल आहे तो टाकणार आहोत. इथे मी हाफ कप एवढा यूज केलेला आहे रिफाईंड ऑइल आणि त्याच्यात थोडासा किंचित भरसा आपण मीठ पण टाकणार आहोत. फ्लार मैदा घेऊया आपण. इथे एक कप भर मैदा घेतलेला आहे आणि अजून एक अर्धा कप मैदा घेतलेला आहे आपण, म्हणजे हा किमान 100 ग्रॅम मैदा आहे. तर आपण इथे एक टेबल स्पून बेकिंग सोडा टाकलेला आहे, आपल्याकडे बेकिंग पावडर आहे पण 1 टेबल स्पून एवढी आहे, मी अंदाजे टाकतो. आता ह्यांना चांगल्या प्रकारे असं स्टेन करून घेऊया आपण. आणि आपण मस्त असं मिक्स करून घेऊया आपल्या पूर्ण मिश्रणाला. आणि आपण यात हा जो बेस आहे तो सर्व ओतून घेऊया.
एक एक रेडियल आणि आपण थोडंसं असं त्याला टॅप करून घेऊया, जेणे की आपली हवा असेल येत असेल ती बाहेर निघण्यासाठी खूप मस्त होईल. असं केक टेकमध्ये तो सेट होईल. चॉकलेट्स चिप्स आहेत तर ते मी थोडेसे असे स्प्रिंकल करतो, एक चांगली अशी चॉकलेटची चव येण्यासाठी पण, आणि एक असं मस्त असं जेव्हा बेक होईल तेव्हा एक मस्त असा कलर येईल त्याच्यावरती. मी इथे एकदम लो फ्लेमवर कुकर आधीपासूनच चालू ठेवलेलं, म्हणजे जवळजवळ ह्याला प्री हीट केलं मी 7 ते 8 मिनटं. त्याच्यानंतर आपला हा जो केक आहे तो आपण मस्तपैकी असा ठेवूया आणि झाकण लावून घेऊया आणि जवळजवळ ह्याला लो फ्लेमवर अर्धा तास शिजवूया, कारण जर मीडियम फ्लेम केली तर हा आजूबाजूने चिटकू शकतो आणि करपू पण शकतो, त्यामुळे आपण लो फ्लेमवर ह्याला एक 30 ते 35 मिनटं शिजवणार आहोत. तर इथेच आपला अशा प्रकारे केक शिजलेला आहे, बघू शकता कसा एकदम मस्त असा शिजलेला आहे आणि वरती चॉकलेट पण मेल्ट झालेले आहेत आणि मी गॅस बंद केलेला आहे. केक शिजून मी थंड व्हायला दिला आहे 5 मिनटं आणि आता आणखीन थंड होऊन देऊया.